निर्णय घेतलेला आहे आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्याला प्रचंड समाजवादाचा पाठिंबा आहे आणि पहिला मोर्चा आपण ऐतिहासिक काढल्यामुळं ही सभा सुद्धा रेकॉर्ड प्रिंट होईलच पण त्याच ऐतिहासिक पद्धतीने होणार आहे आणि जो 14 तारखेचा जी काही आपली सभा होणार आहे त्या ठिकाणी सरकारला ठरका कॉर्पोरेटर सभा पण ही सभा म्हणजे ट्रेलर आहे त्या 14 तारखेच्या सभेचा हा ट्रेलर आहे आपला 10 तारखेची सभा आणि म्हणून मी संपूर्ण जिल्ह्यातील सकल मराठा समाज बांधवांना विनंती करतो की तुम्ही सर्वांनी आपल्या परिवारासहित आपल्या कुटुंबासहित प्रचंड संख्येने लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहा तुमची उपस्थिती ही सरकारला धमकी वाढवलेली असेल वैजापूर साइड में लोक त्यांच्यासाठी कुठे असेल गंगापूर असेल पैठण असेल आणि तो परिसर असेल त्यांच्यासाठी काय केलं आपण जागेत नलो ते 3 करोड म्हणजे 3 करोड देतील म्हणजे तिथं इकडे आहे इकडे पलीकडून आहे त्या ठिकाणी आमचे लोक त्यांनी रू भागवर त्यांना तिथे सभा करण्यासाठी तिथं केलं काही संबंधात टीम सेंटर असेल तिकडचं काही थोडा फुलंबीचा भाग असेल त्यांच्यासाठी काय केलं कडा मैदान आहे त्याच्यानंतर आपल्या सारखी संस्थेची आणि चक्कर जागा आपल्याकडे आहे म्हणजे आपण सेटला तिथे येडगरच्या बाजूला तर ती जागा पण आपल्याकडे आहे आपण काही शहर मॅक्झिमम लोकांना आम्ही आव्हान केलं आणि ते प्रत्येक जण त्या ठिकाणी कोणी शहर लोक शक्यतो गाड्या आणणार नाही तर तो आपण त्यांनी भेटवणार आहे म्हणजे जी जागा आणि आपलं जे क्रीडा संपूर्ण नाही त्या ठिकाणी सुद्धा 2-3 हजार गाड्या पार्क चांगल्या पद्धतीने करून त्यांचं चांगला नियोजन केलेलं आहे त्या ठिकाणी तिथे भरपूर चांगली पार्किंग आहे आणि आम्ही काय केलं की क्रीडा संपूर्ण तर दरगा रोड तो आम्ही एक एक सेटचा रोड बंद केलेला आहे मग तिथेही चांगल्या पर्यंत टू व्हीलर लागेल फोर व्हीलर लागेल त्याच्यानंतर ते सिग्मा हॉस्पिटल आहे तिथेही आपल्या बऱ्याच गाड्या पार्किंग होऊ शकतात शिवाजीनगरचे लोक असतील त्यांना सर्वांना आम्ही आव्हान केलं तर तुम्ही कुठल्याही पद्धतीची गाड्या आणलो का 3 किलोमीटरच्या आतमध्ये तर तो आपल्याला एक चांगला बेनिफिट होऊ शकतो म्हणजे हजारो गाड्या आपल्याला आणण्याची गरज पडणार नाही म्हणजे एक शिस्तबद्ध अशी विराट सभा होणार आहे महाराष्ट्रात रेकॉर्ड ब्रेक होईल नाही आता आमचं सर्वत ना ती परवानगी मिळाली का सगळ्या हां 3-4 बैठका झाल्या पोलीस प्रशासन दक्ष आहे प्रत्येक ठिकाणी कुठं गडबड होणार नाही कुठे ट्रॉफिक जाम होणार नाही ते आम्ही समन्वय साधून ते नियोजन चालू आहे परवानगी दिली का परवानगी उद्या तुझ्या मिळेल का तुम्ही येऊन जाणार परवानगी ते सोबत मिळेल तेव्हा तुम्ही मिळवून देऊ शकता तुम्हाला काही विरोध आहे की विभागीय क्रीडा संकुलावर सभा होऊ नये आणि सोशल मीडियावर याबाबत त्यांचे बरेच आव्हान आहे नाही दुसरा असा आरोप केला त्यांनी की जिल्हा अधिकारी आणि पालकमंत्र्यांनी त्यांचे पैसे दिले होते आम्ही जे भी काम करतो ना आजपर्यंत किती असं म्हणजे पूर्ण लिगल काम करतो आम्ही हा लिगल तेच करत नाही पुन्हा एवढे सांगतो की सर्वोच्च न्यायालयाचा त्याला विरोध आहे तिथे सभा घेण्यासाठी भाजपाची कुठे सभा त्यांनी उदिल नव्हती म्हणून त्यांनी आमची जी राजकीय सभा नाही धार्मिक सभा नाही आमची सामाजिक सभा आहे आम्ही कुठे जास्त मागतोय आमची कुठलाही आहे बघा मनोधरांनी पाटील ते की राजकीय नाही आम्ही जे काम करतो आम्ही राजकीय नाही राजकीय प्रश्न नाही तिथं हे सोशल काम आहेत ना सोशल कामासाठी नाही वापरत ते ग्रंथ कशासाठी वापरायचे आम्ही काय राजकीय लोक नाही ना आमच्या राजकारणाशी काही संबंध नाही मला असं पाटील असणार समता परिषदेकडून विरोध कोणीतरी विरोध केला तर त्यांचा पर्सनल मामला आहे आम्हाला त्याची ते घेणे घेणं नाही पण काय म्हणतो कारण आमचा आमदार मुख्य आता महाराष्ट्र पाहिला असतो इतका प्रचंड प्रचंड झाले 18 प्रकार जाती धर्माचे लोक मनोज रंगे पाटला स्वागत करतात इथं मराठाच नाही 18 प्रकार जाती धर्माचे लोक त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 प्रकार जाती धर्माला एकत्र केलं तसंच आज महाराष्ट्राचं वातावरण पाहिलं तुम्ही
तात्रा पकडता आम्ही धर्माचे लोक म्हणून करायचे पडतो सोबत हे तुम्हाला समज नाही ना त्या ठिकाणी अजून ते प्रश्न म्हणून जरा पाटलाने मागच सांगितलं की याच्यामध्ये की आम्ही आंतरवाली जर जेवढी सभा होणार आहे ती गावापुरती तिथले जे सगळे वर्गणी वगैरे करून त्या ठिकाणी का त्या सभेचे कसं येतील? हा ते चांगला प्रश्न विचारला तुम्ही. माझे रेकॉर्ड आहे. आम्ही ज्यावेळेस 29 तारखेला बैठक घेतली होती मार्ता मंदिरला त्या ठिकाणी आम्ही निर्णय असा घेतला होता कुठल्याही राजकीय माणसाकडून 1 रुपया का लावून आम्ही देणार नाही. पहिल्या मोर्चाला बी आम्ही 1 रुपया घेतलेला नाही. कोणी माहिती मानल्या सुद्धा आम्हाला माहित नाही. पण आम्ही ज्या आयोजन कमिटी होती त्या आयोजन कमिटीने पहिल्या बी मोर्चाला 1 रुपया कोणाकडून घेतलेला नाही. राहिला आता आजचा प्रश्न तर आम्ही जे करतो खुले आम करतो लपून छोपून आमचं काही नसतं. कमीत कमी जे काकडे पाठवतो ते लपून छोपून एक करतो माहिती तिथं सारा रेकॉर्ड मेंटेन केला आम्ही. तर त्या दिवशी 29 तारखेला आमची बैठक झाली मार्डा मध्ये. त्याशी आम्ही असं केलं की आपल्या आपल्यामध्येच 1,000, 2,000, 5,000 ज्याला स्वेच्छेने पैसे द्यायचे स्वेच्छेने शब्द कोणाला येणे कारण येणे द्यात म्हणून पैसे द्यायचं. मग आमचं सुनील गुणा पुन्हा पोस्ट टाकली आमच्या गुरुपरिषदेने आपण पैसे घ्यायचे आशा पण जमा करायचे परत हा निर्माण झाला आपल्याला पैसे जमा करायचे नाही तर आपल्याला काय किंवा थोडा तरी खर्च येईल. म्हणजे आता आम्ही समाजामध्ये चांगली प्रतिमा असल्यामुळं आम्हाला राज्य मंडळपाठांनी फ्री साऊंड सिस्टममध्ये 1 रुपया टाकावी. ज्या व्हिडिओ कॅमेरे त्या ठिकाणी स्क्रीन लागणार होत्या 70,000 रुपयाचा खर्च होता. ते माझे मित्र होते त्यांनी फक्त 7 ते 8 हजार रुपये फक्त त्या मुलांचे द्या म्हटले. 1 रुपयाला मातीचं पण झालेलं नाही. राहिला आता येतात कृष्ण ग्राउंडचा तर आमचे गणेश कर्डे पाटील सरपंच त्यांनी स्वतः आधीपच सर्व तिथं भरलेली गेली. पैसे मीच भरणार होतो ते असं नाही हे पण माझ्याजवळ घरी जायला वेळ नव्हता कारण ते पण मला होणार होतं. ते लगेच त्याच्या घरात चेक कार्डे आणि त्यांनी स्वतः दिले तुम्ही चेक करू शकता काय अडचण नाही. राहिला बाकीचं घरचं काल आम्ही असं ठरलं सुनील होतो आमचं सगळ्यांचं कमिटीचं की ज्याला कोणा स्वयंचेने द्यायचे का पैसे आपल्या राजकीय लोक मानायचे नाही. मला खूप लोकांचे फोन आले आम्ही बॅनर देतो आम्ही हे देतो ते देतो आम्ही कोणाचं काही घेतलेलं नाही. स्वतः मी बॅनर लावला आहे. हा तर काय घेणार तुम्हाला सांगितलं आकडा आहे का 23,100 रुपये काल कॅश जमा झाली एवढे पैसे आमच्याकडे आहे. म्हणजे असं काही नाही आम्ही तो हिसाब शुद्ध तो हिसाब शुद्ध कार्यक्रम झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी पूर्ण सोशल मीडिया असेल सर टाकून देणार आहे. ज्याला सोयी चांगली ते देऊ शकतो कोणी काय अडचण नाही. असे काही अदृश्य आता असतील ना काही अदृश्य आता असतील ना काही मोठ्या प्रमाणात मदत करणारी असे काही अदृश्य आता आहे का म्हटलं काही असे मोठे अदृश्य काकडे पाटाला पण अदृश्य कधीच गरज पडली नाही. ऐका ना त्यामुळे तर नोंद तरंगे पाटाला पडली नाही तपासणाऱ्या लोकांना पडली अदृश्य त्यामुळे गरज नाही. समाज इतका मोठा आहे हा मला पण अदृश्य असायची गरजच नाही कधी. हा म्हणायचा कोणी छत्रपती शिवाजी महाराज हा आणि ते जो सुद्धा आहे आमच्या कोणीही राहणार नाहीये. आम्ही शिस्त देतोय पुन्हा एकदा जगारी घेऊन घेतली पाहिजे अशी विराट सभा होणार. पुन्हा महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था केली महिलांना ते गार्डन चांगल्या महिलांना होणार आहे. त्या शेवटी आमच्यासाठी देवावर येतो मंदिर आहे महिलांना तू पाहिला सोपा ना क्रांती मोर्चामध्ये मुली पुढे ठेवल्या महिला ठेवल्या सर्वजण पाठीमाग होतो आणि सर्व ठिकाणी पोलीस प्रशासनाचे काकडे पाटलात असेल कुणी होत असेल सर्वजण मंडळी वैयक्तिक माझं तुटलंच गेट नाही समजा कोणाचं आम्ही समाज म्हणून काम करतो. म्हणा हायच्या लोकांसोबत असं नाही सकल मराठा समाज आमच्या सोबत आणि आम्ही पुन्हा शहर आजूबाजूचा भाग आम्ही गोर करतोय सारे आम्ही कामं डिवाइड केले म्हणजे एका ठिकाणी जातावर सर्वच नाही. एकच आहे उद्याची तर आता तिची सभा रिपोर्ट ब्रेक करतो या जबाबदारी प्रामाणिकपणे आम्ही सभा म्हणून पार करतो. बापू हा प्रश्न आहे 11 तारखेची समिती येते संदीप शिंदे संदेश आम्ही सर्व समाजांना आवाहन करतोय पूर्ण माणसासोबत
ज्यांच्याकडे पुरावे असतील इतिहासिक ते पुरावे घेऊन विभागीय आयुक्त कार्यालय त्या ठिकाणी जिथं समिती असणार आहे त्या ठिकाणी आपण ते जाऊन तुम्हाला नसेल तर मी तुम्हाला आणलं ते फोटो आम्हाला पाठवत किंवा आमच्यापर्यंत पुरावे द्या. आम्ही सर्व समन्वय समिती एकत्र बसून सर्वांना एकत्र पुरावे त्या ठिकाणी देऊ शकतो. माननीय किशोर भाऊ असतील जे काही आपले अभ्यासक असतील सर्वांना एकत्रित करून सगळी त्या ठिकाणी आम्ही ते पुरावे देण्याचं काम करू. आतापर्यंत असे काही पुरावे तुमच्या हाती आले का? कारण की समिती पूर्ण मराठवाडा फिरणार आहे बरोबर आहे. आणि तो आयोग भारताच्या इतिहासामध्ये सांगतो मी तुम्हाला इतका सुंदर आयोग होता जे सुप्रीम कोर्टामध्ये विषय झालेला आहे तर तो कोरोना काळामध्ये तो निकाल आलेला आहे. ते जरा खऱ्या अर्थाने फेस टू फेस चर्चा झाली असती तरी मला असं वाटतं 100% या मातीतच न्याय भेटला असता. कारण की कोरोना काळामध्ये ती घेत असल्यामुळं प्रत्येक गोष्टी जर तिथं उपस्थित राहू शकत नव्हते आणि ते विशिष्ट झाल्यामुळं बरेच मोठी त्या ठिकाणी होऊन गेली. त्यासाठी भोसले समितीने नेमलेली आहे. आता ही जी समिती उद्याची ही फक्त मराठवाड्यापुरती आहे. जे आता आपण निजामाच्या काळामध्ये होतो तिकडचे पुरावे असते आपली ताल्यानंतर किती जणांकडून पुरावे आहेत भरपूर जणांकडून पुरावे सापडले तर ती मराठवाड्यामध्ये फिरणार आहे 23 तारखेपर्यंत 11 तारीख ते 23 तारीख. मला असं वाटतं महाराष्ट्रात जेवढे काही लोक असतील त्यांच्याकडे इतिहास पुरावे असेल त्यांनी त्या समितीपर्यंत पोहोच करा. एखाद्या जमून त्याच्या आमच्यापर्यंत पोहोच करा. आम्ही त्याच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही ते करू शकतो. म्हणून जरांगे म्हणतात की ओबीसी आणि मराठा हे आपण सोबत लढलं पाहिजे. मात्र आता तुम्हाला इथं समता परिषदेची गरज करते आहे बघा सभा घेऊन कळायला कोण समता परिषद मिळवत होती. पहिल्यांदा राहिला प्रश्न मी दरवामध्ये मराठा समाज हा कुणबीमध्ये आवडला. कुणबी म्हणजे कोण? आधी मराठा म्हणजे पोरदा झाली नाही कुणबीची मराठा भाटेंकरच्या मुली आम्ही मराठामध्ये करतो. साधा एक उदाहरण देतो महासाहेबी जवळ कुठले आम्ही धर्माच्या शहाजी महाराज कुठले तर मराठवाड्याची याचं जरा एक आमच्या राजांनी तो आदर्श जागा पूर्ण निर्माण केला आहे. बाकीचे कोण काय बोलणार नाही. कुणबी मराठा एकच आहे. हे 2004 सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री असताना त्याने तो विहार प्रकार लावला. फक्त लोक विरोध केला तो राहिला. पुढे लोकशाही नेते त्या प्रेरणा सुद्धा 2004 साली कुणबी सर्टिफिकेट द्या म्हणजे आहे शासनाचा. आमचा हा प्रश्न पडतो मंडळ आयोग लागल्यानंतर 23 मार्च 1994 म्हणजे आमच्या वाट्यात आरक्षण होतं ते कुठं गेलं नेमकं. तरी व्यक्ती तर तरी मी त्या 50% आतमधीची आजही जरा आमचं आव्हान सरकारला याचा तुम्ही दुखदूत पाणी करून टाका ना. किती दिवस तुम्ही ते त्या लोकांच्या लोकांना बळी पडून मराठा समाजावर अन्याय करणार तो किती दिवस. पहिले आम्ही जळतीकडून निजामाबाद इकडं महाराष्ट्राने सामील झालो तसा नागपूर करार झाला. नागपूर करार त्यांना काय केलं यांनी सगळ्यांनी हायकोर्ट मागून घेतलं. प्रत्येक वर्षी अधिवेशन मागून घेतलं. ज्या काही सवलती तिकडं होत्या आता नागपूर कडे होतं. पहिले MP मध्ये होतो मध्य प्रदेशमध्ये होतो. आपण काय झालं निजामाच्या काळातून इकडं आलो महाराष्ट्र 1 वर्षानंतर आम्ही करत नाही कारण आम्ही विश्वास टाकला महाराष्ट्र सरकारवर द्यावं की बाबा ज्या सवलत्या तिकडं होत्या त्या सवलत्या आम्हाला इकडे लागू होईल. पण तसं झालं नाही. गेले 75 वर्षे मराठा समाजावर हे सरकार अन्याय करतं. कुठलंही सरकार असू द्या काँग्रेस असू द्या राष्ट्रवादी असू द्या शिवसेना असू द्या BJP असू द्या जे कोणी असेल त्यांनी राज्य केलं मराठा समाज काय आहे भावनिक शुद्ध आहे बाबा. हा माणूस आम्हाला आश्वासन देतो हा काही करत 75 वर्षे मराठा समाजाची या सर्व राजकीय पक्षांची माती केलेली सर्व राजकीय पक्षांनी हे काही पक्ष म्हणता नाही की खरंच बाबा यांचा अन्याय झाला आणि याचा अन्याय आपण दूर केला पाहिजे. यांना सुप्रीम कोर्टापर्यंत यांना सरकार बदलण्यासाठी स्वतःचं सरकार आणण्यासाठी वेळ मिळतो. तर मराठा समाजाचा प्रश्न आरक्षणाचा प्रश्न यांनी आजपर्यंत एकत्र बसून कधी भेटलं भेटावं आम्ही बरोबर आहे. हा तुमचा वारंवार प्रश्न बरोबर आहे. पण विदर्भातला जो मराठा आहे तिथला कुणबी जो आहे तो काल त्यांनी काल गडचिरोलीमध्ये मोठा मोर्चा सुद्धा काढण्यात आला आहे मराठा समाजाला ओबीसी पुन्हा आरक्षण देऊ नये म्हणून. हा चांगला प्रश्न विचारला. आता मी आम्ही महाराष्ट्रभर फिरलेलो आहोत. मोर्चाच्या माध्यमातून संवाद आहे. आता रोज ना हजारो लोकांचं पुणे बसणार सर्व 18 पकड जाते धर्माचा आम्हाला पाठिंबा आहे. हे कोण असतील 2-4% लोक ते कोण असतील किल्ला असतील सरकारने ओबीसीचा सुद्धा आम्हाला पाठिंबा आहे. आता तुमचं बघा तुम्हाला सांगतो आता जरा मी पाटील इकडे फिरताय अख्खे ओबीसीचे लोक त्याचं निवेदन करताय आमचा पाठिंबा म्हणून विदर्भातले मोर्चे निघतात पॉलिसी समजा सरकार कोण सर येते कारण गिरस मराठा समाज कुठे तरी स्वतःच हक्क मागायला निघतो तेव्हा जे मोर्चे कसे निघते क्रांती मोर्चा पण विरोध होत नव्हते. आम्ही पहिली प्रेस घेतली होती सांगितलं मराठा क्रांती मोर्चा कुठल्या जातीच्या विरोधात नाही कुठल्या धर्माच्या विरोधात नाही कुठल्या प्रांताच्या विरोधात नाही कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नाही. एवढी आमची स्पष्ट मागणी होती. आमचा फक्त आमचे हक्क आम्ही मागतोय जसं आम्ही आमचे हक्क मागायला होतो तेव्हाच बाकीचे उठते तेव्हाच का उठते त्यांना स्वतंत्र काय करायचं त्यांचं तो स्वतंत्रता प्रश्न. पण आमचं सुद्धा आमचा हक्क मागणं गैरफुटी आम्हाला आमचा तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्याच्यामध्ये आम्हाला अधिकार दिलेले
अशा हे आरक्षण खऱ्या अर्थ समजून घ्या तुम्ही शाहू महाराजांना साऱ्यांना दिलेले आरक्षण देऊन शाहू महाराज त्याच्यामध्ये मराठ्याची पण तरतूद आहे आणि मराठा समाजाला 50% आतमध्ये आरक्षण भेटावं ही मागणी सगळं मराठा समाजाची तर देर काय त्याच्यामध्ये एवढे विराट सभा होऊ लागली आहे तर त्यात मनोज जरांगे पाटलांना जीवाला धोका आहे असं वाटतं का तुम्हाला परवा दिवशी आम्हाला अशी थोडीशी कल्पना मिळाली म्हणा मी परवा दिवशी माननीय गांधी आयुक्तांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलेलं आहे तिथे तिकीट माझ्याजवळ आहे की मनोज जरांगे पाटलांना समाजाचा आयोजन आहे मनोज जरांगे पाटील सध्या तर आम्ही सरकारला विनंती केली की मनोज जरांगे पाटलांचा हा मराठा समाज होता तो मराठा योद्धा हा आयोजन आहे आणि आयोगाला कुठल्याही पद्धतीचा म्हणजे त्रास होऊ नये कुठल्याही पद्धतीचे धमक्या आता बरेच लोक धमक्या टाकत आहे आम्ही सभा होऊन देणार नाही हे करून देणार नाही ते करून देणार आम्ही मुख्यमंत्र्यांना सरकारला एवढी विनंती करतो आमच्या मनोज जरांगे पाटलांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी आम्ही केली ऑलरेडी